IPL स्पर्धा परत एकदा चालू झाली आणि पहिल्या 3 सामन्यांमध्ये मला तरी असं वाटतं की थोडेसे अनपेक्षित निकाल आपल्याला बघायला मिळालेले. मुंबई संघ अशा पद्धतीने हरेल आपल्याला वाटलेलं नव्हतं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे असे हाल होतील आपल्याला वाटलेलं नव्हतं. काल इवन राजस्थान रॉयलनी जो काही विजय मिळवला तो स्पेक्टॅक्युलर होता. या सगळ्याचा जर का विचार केला तर चौथ्या दिवशी मिळवलेला विजय दिल्ली कॅपिटल्सचा हा बहारदार होता, अपेक्षित होता. आणि त्याला परत एकदा कारणीभूत ठरले दिल्ली कॅपिटल्सचे बॉलर्स. त्याचं कारण साऊथ आफ्रिकन दोन वेगवान बॉलर्सनी अक्षरशः दशा करून ठेवली दिल्ली हैदराबादच्या संघाची. कारण डेव्हिड वॉर्नर घ्या, केन विल्यमसन घ्या, रिद्धिमान सहा घ्या, मनीष पांडे घ्या, केदार जाधव घ्या, या कोणालाही मोठा स्कोर करता आला नाही. अब्दुल समदनी 28 धावा केल्या, त्या सर्वाधिक होत्या. याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की रबाडा आणि नोकियानी काय बॉलिंग केली आणि त्याला अक्षर पटेलनी सुंदर साथ दिली. मला वाटतं 130 आसपासचा धाव फलक हा दिल्लीच्या फलंदाजीला आव्हान देणारा हा कधीच नव्हता. आणि त्यातनंही सुरुवात जरी खराब झाली, पृथ्वी शॉ लवकर आऊट झाला, पण नंतर शिखर धवन म्हणजे गब्बरनी सुरेख भागीदारी केली. श्रेयस अय्यरचं पुनरागमन हे आश्वासक वाटलं आणि शेवटी येऊन ऋषभ पंतनी दाखवून दिलं की मै बी हू ना. त्यामुळे या सगळ्याचा विचार करता मला वाटतं दिल्ली कॅपिटल्सचा विजय हा सर्वांगीण क्रिकेटचा विजय होता असं आपल्याला म्हणायला लागेल. दुबई असू देत, अबुधाबी असू देत, चार्जात अजून सामना व्हायचा आहे. फास्ट बॉलर्स गडबड करतायत हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. मग ते कुठल्याही संघाचे असू देत, आणि या संघाचे जे दोन फास्ट बॉलर्स आहेत दिल्लीच्या संघाचे, रबाडा आणि नोकिया, हे तर फारच जबरदस्त आहेत. दोघांकडे स्पीड पण आहे आणि त्याचबरोबर रबाडाकडे व्हेरिएशनसुद्धा आहे. मला वाटतं त्यांच्या वेगाचा, त्यांच्या स्किलचा अंदाज हा हैदराबादच्या फलंदाजांना अजिबात आला नाही. विकेट जात राहिल्या, त्यांचा धाव फलक बहरला नाही आणि तिथेच खरं तर दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि जी शिखर धवननी आणि नंतर श्रेयस अय्यरनी शांतपणे भागीदारी करून नक्की केली, त्यामुळे हा जो विजय हा दिल्ली कॅपिटल्सचा विश्वास, आत्मविश्वास वाढवणारा आहे. आणि त्यांना परत असं वाटलं असेल की अरे मध्ये व्यत्यय आला कोविडचा, पण तरीही परत स्पर्धेमध्ये आम्ही आल्यानंतर आम्ही आमची पूर्वी विजयाची लय जी होती ती घट्ट पकडून ठेवलेली आहे. ही झाली आजच्या मॅचची कहाणी. कारण मला वाटतं आता जी मॅच होणार आहे मुंबई विरुद्ध कलकत्ता ही फटाका मॅच होणार आहे. मुंबईला थोडीशी मिरची झोंबलेली आहे कारण चेन्नई विरुद्ध सुंदर सुरुवात करूनसुद्धा मुंबईला नंतर म्हणावा तसा खेळ करता आलेला नाही आहे. हार्दिक पांड्या का खेळला नाही, रोहित शर्मा का खेळला नाही, कलकत्त्याविरुद्ध हे फलंदाज खेळणार का, कारण हे मुंबईच्या संघासाठी महत्त्वाचे फलंदाज आहेत. त्याचबरोबर वर्ल्ड T20 निवडला गेलेला हार्दिक पांड्या हा बॉलिंगही करणार असं निवड समितीचं म्हणणं होतं. त्यामुळे कलकत्त्याविरुद्धच्या सामन्यात हे खेळाडू खेळतात का आणि हार्दिक पांड्या खेळला तर तो बॉलिंग टाकतो का, हे सगळंच बघणं मजेदार ठरणार आहे. कलकत्त्याबद्दल बोलावं लागेल कारण जो पहिला सामना त्यांनी जिंकला तो परत एकदा बॉलर्सनी जिंकून दिला. प्रसिद्ध कृष्णा असू देत, वरुण चक्रवर्ती असू देत आणि आंद्रे रसेल असू देत, यांनी जबरदस्त बॉलिंग करून समोरच्या टीमला नामोहरम करून सोडलेलं होतं. मुंबईच्या फलंदाजीलाही ते आव्हान देऊ शकतात का हे आपल्याला बघायला लागेल. परंतु एक गोष्ट नक्की आहे, मुंबई आता जास्त बॅकफूटवरती जाणार नाही. त्यांना माहिती आहे की दरवेळेला त्यांचं असं होतं की खराब सुरुवात होते आणि नंतर ते कॅचअप करतात, हे दरवेळेला जमत नाही. कारण आता जर का पहिल्या 4 संघांमध्ये घट्ट पाय ठेवायचा असला तर मुंबईला त्यांचा ओरिजिनल चांगला क्रिकेटचा खेळ करून दाखवायला लागेल आणि तोसुद्धा लवकरात लवकर. त्यामुळे मुंबई विरुद्ध कलकत्ता फटाका मॅच होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकणार, मुंबई का कलकत्ता? भावनिक मला उत्तर देऊ नका, वैचारिक उत्तर द्या. मुंबईचे चांगले पॉईंट्स काय आहेत, त्यांचे विकनेसेस काय आहेत, कलकत्त्याचे चांगले पॉईंट्स काय आहेत, त्यांचे विकनेसेस काय आहेत, याचा थोडासा अभ्यास करा आणि मुद्देसूद एकदम मला सांगा की तुम्ही कोणाला सपोर्ट करताय आणि का सपोर्ट करताय. फक्त त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल आणि माझं फेसबुक पेज हे सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तुमच्या पाठिंब्याची मला सुद्धा गरज आहे. धन्यवाद.